एक घनदाट जंगल होते. अनेक प्रकारच्या झाडाझुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते. त्यामुळे पशुपक्षी आणि हिंस प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता. जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती. जंगलातील वाघ लांडग्यांमुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत. त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती. तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती. तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची. म्हाताऱ्या आजीने एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचं ठरवले. पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलाच्या पलीकडे. लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागत असे. पण म्हातारी धीट होती. तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली. झपझप पावलं टाकत म्हातारी चालत होती. वाटेत तिला एक लांडगा भेटला. तो म्हणाला, ए म्हातारे, भूक लागली आहे मला, मी आता तुला खाणार आहे. म्हातारी मनातून खूप घाबरली, पण तिने असे दाखवले नाही. ती म्हणाली, माझ्यात खायला हायच काय, नुसती हाडे. लेकीकडे जाईल, 4 दिवस राहील, तूप रोटी खाईल, जाडजूड होऊन येईल, मग तू मला खा. लांडगा म्हणाला, तू बोलतेस तर खरं आहेस, पण लवकर ये हं, मी वाट पाहीन. म्हातारी म्हणाली, अगदी खरं. लांडग्याने तिला जाऊ दिलं. म्हातारी पुढं निघाली. मग तिला भेटला एक वाघ. तो म्हणाला, म्हातारे, मी तुला खाऊन टाकेल. म्हातारी म्हणाली, वाघोबा, माझ्यात खायला हायच काय, नुसती हाडे. लेकीकडे जाईल, 4 दिवस राहील, तूप रोटी खाईल, जाडजूड होऊन मग येईल, मग तू मला खा. वाघ म्हणाला, बरं बरं, पण लवकर ये परत आ. म्हातारी म्हणाली, अगदी खरं. वाघाने तिला जाऊ दिलं. म्हातारी लेकीकडे गेली. थोडे दिवस राहिली, तूप रोटी खाऊन जाडजूड झाली. मग लेकीला म्हणाली, मुली, आता मी घरी जाते ग. लेक म्हणाली, आई, आणखी 4 दिवस राहा ना. म्हातारी म्हणाली, नको ग बाई, जंगलात लांडगा माझी वाट बघतोय, वाघ माझी वाट बघतोय. मुलीला आईची काळजी समजली. ती म्हणाली, आई, हा घे मोठा भोपळा, त्यात बसून जा, म्हणजे तुला कोणी बघणार नाही आणि सुखरूप घरी पोहोचशील. म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा पळत पळत निघाला. जंगलात भेटला वाघ. तो म्हणाला, भोपळ्या भोपळ्या, म्हातारीला पाहिलंस का रे. भोपळ्यातून म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा पळत सुटला. वाघाला संशय आला. तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला. वाटेत भेटला लांडगा. त्याने भोपळ्याला अडवले, म्हातारीला बाहेर काढले. मग म्हणाला, म्हातारे, मला फसवतेस काय, आता मी तुला खाणार. एवढ्यात वाघही तिथे आला. तो म्हणाला,
मीच खाणार म्हातारीला. लांडगा म्हणाला, मी खाणार. वाघ म्हणाला, मी खाणार. दोघांचे भांडण झुपले. ते पाहून म्हातारी गुपगुप भोपळ्यात बसली आणि म्हणाली, भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. शत्रू बलाढ्य असेल तरीही हुशारीने स्वतःचा जीव संकटकाळी वाचवता येऊ शकतो. थँक्यू.